बरोबर आहे. मागच्या वेळेला बीडला किंवा दोन तीन ठिकाणी जे आमदारच्या घरात हल्ले झाले, तसं हे मग याचा फायदा कुणी अपप्रवृत्तीने घेता कामा नये आंदोलनाचा. नाहीतर मग आंदोलनाच्या माध्यमातून मागच्या वेळेला आपण बघितलं, मग आंदोलन बदनाम होते. यातून एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन आहे, सगळे समाजबांधव एकवटलेले आहेत, शांततेत आंदोलन चाललेलं आहे, आणि शेवटी मग एखाद्या आंदोलनातून कोणाचं घर जळायचं, कोणाची गाडी जळायची, कुठे तिकडे जीवहानी झाली, मग आंदोलन हे भरकटतं. ते भरकटू नये ही आमची इच्छा आहे, आणि म्हणून आम्ही विनंती केली की बाबा असं सरकारचं काम तुम्ही बघतात, सरकार किती प्रामाणिकपणे काम करतंय हे तुम्ही बघतात, किती सगळे अधिकारी याच्यात कामाला लागलेले आहेत याची आपल्याला कल्पना आहे, आणि म्हणून आमची हीच विनंती आहे की बाबा या आंदोलनाच्या माध्यमातून कुठेतरी अजून समाजकंटक प्रवृत्ती पुढे येतील, कुठेतरी मध्ये घुसतील, कुठेतरी मग अजून वेगळ्याच प्रकारचा प्रयत्न करेल, म्हणून हे होऊ नये यासाठी आमची विनंती. भाऊ तुम्ही बोलताना म्हटलं दोन ऑप्शन काय होतं? नाही, मी जरांगीपणे साहेबांशी बोललेलो आहे, त्या क्युरेटिव्ह आपलं क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी आता दररोज त्याच्यावर एक्सरसाइज चाललेली आहे, दररोज काम चाललंय माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये, ते त्या ठिकाणी चाललेलं आहे. पण दुसरीकडे आम्ही आता मागासवर्गीय आयोग याच्यावर नेमलेला आहे, बॅकवर्ड कमिशन नेमून त्या ठिकाणी मागच्या वेळेला ज्या क्युरीज राहिलेल्या आहेत त्या कोर्टाने निदर्शन आणल्या की समाज हा कसा बॅकवर्ड आहे आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, हे सुद्धा त्या ठिकाणी तपासलं जात आहे. आणि मला वाटतं दोघींपैकी कोणतं निश्चित मार्ग निघणार आहे, प्रामाणिक आमची इच्छा आहे, आणि म्हणून या संदर्भामध्ये कुठेही यावेळेला कमी पडता कामा नये आम्ही, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. आणि म्हणून हे टिकणारं आरक्षण याच्यामध्ये कुठेही मग कमी जास्त झालो आणि मग ते फेटाळलं गेलं किंवा नाकारलं गेलं असं होता कामा नये, ही आमची शासनाची प्रामाणिक भूमिका यामध्ये आहे. चोवीसचा आग्रह सोडावा. पाटील साहेब आपल्याशी त्या बाबतीत बोलतील, आम्ही त्यांना विनंती केली आहे, पण ते त्यांनी सांगितलं, आपण सगळं दाखवतात लाईव्ह आहे, आपण त्यांनी सांगितलं की मी या बाबतीमध्ये खूप समाधानी आहे, शासनाचं काम अतिशय योग्य पद्धतीने योग्य दिशेने त्या ठिकाणी चाललेलं आहे, आणि म्हणून आम्ही ते सांगितलं की थोडं अजून वेळ लागला तरी चालेल, पण आम्हाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. वेळ लागण्याचं कारण हेच आहे की आम्हाला कुठे याच्यामध्ये अजून पुन्हा ते नाकारलं गेलं, फेटाळलं गेलं असं होता कामा नये, ही शासनाची प्रामाणिक इच्छा आहे. आणि एवढं अंतिम टप्प्यामध्ये ते आलेलं आहे, आणि असं असताना अल्टिमेटम वगैरे ठीक आहे, पण आपल्याला शेवटी समाजाचं हित बघायचं आहे, त्या गोष्टीचा फायदा कसा होईल ते बघायचं आहे, त्यासाठी त्यांना विनंती केलेली आहे.